सिद्धांतामध्ये पार्टी मागायला लोकांना सूचना, सगळे समोरचे लोक चूप बसले, तुमच्याच बोलण्याचा आवाज येतो इकडं, आम्हालाच बोलायला बोलू दे, तुम्ही बोलू नका. तुम्ही बोला आम्ही सोपता. याला झोप झोपायचं सांगायला गेलंय पटकन बरं वाटतं. मोक्ष सिद्धांतामध्ये अल्लामा प्रभूला बसवांना विचारतो, काय विचारतो? लक्षपूर्वक ऐका महाराज, कलियुगाची सुरुवात झाली कारण हा संवाद कलियुगाच्या प्रथम ध्यानातला आहे. आणि बसवांना अल्लामा प्रभूला म्हणतो की परमार्थ म्हणजे काय, याचे करावे निरसन. परमार्थ म्हणजे काय हे सांगत असताना कदाचित माझ्या बुद्धीला ते आकलन होणार नाही म्हणून दयाळा कृपा करून सांगण्याच्या अगोदर ते तुम्ही सांगितलेलं मला कळाव, त्यासाठी तुमची कृपेची गरज अगोदर आहे. म्हणून परमार्थ म्हणजे परमार्थ काय जाण याचे करावे निरसन, केलेलं निरसन मला कळणार नाही म्हणून दयाळा कृपा करून आणि कृपा करा मजला निरोपावे स्वामी, नंतर मला सांगा. या ओळीमध्ये परमार्थ म्हणजे काय हे विचारलं. पुढे विचारलं, हा देह कैसे रक्षावे, या देहाचं रक्षण कसं करावं. नंतर विचारलं, जगा माझी कैसे वागावे. किती चांगलं बोलू द्या, हे पाच कोणी मध्ये करणारा जमाना आहेच. बर जमाना आहे तसल्या तस आहे. हे करते एकूण चालय, आमचे घाऊ कोणी घे. आता जमान्याचं वर्णन करीत बसल्यावर खूप जमाना हे बजार. या जगामध्ये एकतेतून अनेकता, अनेकतेतून एकता. आता एक नमुना नाही इथं या जगामध्ये. संत महंतापासून महाराज तुम्ही बसू नका, हृदयाने माणसाकडे बघा, आमच्याकडे काहीच नाही. आता बरोबर महत्वाचं बोलतो बघा, तुम्ही बसल्या आणि गेल्या. हा पैसे नगदी देणं बंद केल्या याचा अर्थ सगळेच गुपचूप बसल्या. असं जर केलं तर आमच्यावर लय धोंड आहे बरं. मोकळी मी आता मोकळं सोडलं नाही, मोकळं सोडून द्याव का? बरं ठीक आहे, चला मोकळं सोडून. काय करायचं तुमच्या मनावर आहे, संयोजक तुम्ही हा. कारण नियोजन तुम्हाला लावायचं. सांगणे डबल चरण न म्हणणे आणि कमी वेळेत पण आणि गवळण कशी करणे, मी तेच केलंय म्हणून गवळण आणि गण झालाय. कारण ध्रुवपद डबल म्हणलो नाही, चरण डबल घेतलो नाही. तुम्ही आम्हाला 100 किलोमीटरहून बोलले, आमच्या जवळ असं फार काही नाही, पण जे आहे ते तुम्हाला
सगळं हाताने देता आलं पाहिजे. बाकी का? आणि पैसा जितका महत्वाचा नाही पल्लेच कमी. तसं काय नारळावर सांगतो तुम्हाला. तसं निवड पैशाला महत्वच नाही. अगर पैशाला महत्वच नाही असंही नाही. कारण परमार्थामध्ये सुद्धा धर्म अर्थ काम आणि मोक्ष पुरुषार्थाचे चार मुद्दे पडतात. त्याच्यामध्ये अर्थ नावाची गोष्ट येते. अर्थ म्हणजे पैसा. आणि त्या पैशाची सुद्धा गरज आहे. नाही असं नाही. पण आता ते पैसा जळून या ध्यान उत्तम व्यवहार आहे. तुकोबाराने सांगितलं कसे पैसे इथं देवा. आपली परमार्थात पैसे लागतात. पण कोणते पैसे? जोडून या धन उत्तम व्यवहार. उत्तम व्यवहार करून जोडलेलं धन जर परमार्थात खर्च झालं तर सत्कारने लागते. नाही तर तिकडे पाकिट मारले इकडे भाज्याच्या देऊ लागले असलंही नाही. ते तुमच्या पदात काही पडत. याचा अर्थ तुम्ही असे आणलेत असा गैरअर्थ काढू नका. पैशालाही महत्व आहे याच्यावर बोलावलं. पैसे तुम्ही जरी बंद केले तर अडचण नाही. पण चांगलं भजन वाल्यावर मुग लक्ष्मी पुढच्या पिल्यावर बघतच राहू नका. आमच्याकडे बघा असो विनोदाचा भाग बाजूला ठेवा. तुम्हाला जे काही चांगलं देता येईल ते आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. इथं भजन केस मात्र वाकडं होणार नाही. कारण पहिल्या फोनमध्ये आम्हाला सुभाषरावनं सांगितलंय मेंण्यापेक्षा आम्ही भजन कधी वाकलं केलंही नाही. कुठंच नाही. करणारही नाही. करूही नाही. कारण भजन सध्याचं प्रमाण थोडस विषयांतर करून बोलतो. भजनाचं प्रमाण कसं झालंय व्यक्तिविशेष लई पुढे यालाय. आणि भजनामध्ये परमार्थामध्ये व्यक्तिविशेषत्वाला महत्व नाही. तुम्ही किती मोठे राहा, तुम्ही किती बलाढ्य राहा, तुम्ही किती काही राहा, व्यक्तिविशेष मग इथं कामाचं नाही. इथं व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं नाही. तर व्यक्ती काय सांगायला हे महत्वाचं. त्याच्यामुळे तू किती मोठा झाला, मी किती मोठा झाला हे विषय नव्हत. द्या पैसे. गणेशराजी नारायणरावजी पेंटेवाड आमच्या दाताच्या माझदा बोधमळचे पोलीस पाटलाचे जावई. इतकं लई सांगल्यावर एक मी जमणार. आता हे किनवट तालुक्यातलं हिरे गाव, गदार तालुक्यातलं दाताळ, दोन एका जागी जोडल्यावर दोन कुळाचा उदार करा गेल्यावर मी आता सांगून गेलो धर्म अर्थ काम मोक्ष. ते निदान त्याला शोभाव. याचा अर्थ पैशाचं लक्ष आहे असा गैर अर्थ काढू नका. 21 रुपयाची भेट पाठवलेली आहे. पाठवलेल्या भेटीबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. कबीर दासानं एका जागी चेहरा मारला बघा. पोती परी जगामुळे पंडित भया नकोय. ढाई अक्षर प्रेम का पढ़े सो पंडित होय. अडीच अक्षर प्रेमाचे ज्याच्याकडे मिळतील त्याच्या कोणताच पंडित मोठा नाही. ज्याच्याकडे अडीच अक्षराची साठवण काय त्याला खरा पंडित म्हणा. कबीरदास महाराजांचा शेर आहे. आणि म्हणून हे 20 की 51 100 हेही महत्वाचे नाही. तुमचं प्रेम महत्वाचं आहे. आणि इथं तुम्ही किती जिवाळ्यानं बसल्या तेही महत्वाचं आहे. महिला म्हणून जरास गच आहे. थंडीचे दिवस आता थंडी वाजाली समजू शकतो आम्ही. नाही पण पांघरून घेऊन बी मधल्या मध्ये पिशवी काढा येते. भेटी पिढ्याचं भजन म्हणायच्या वतीने त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आणि म्हणून आपण विषय
विषयावर येऊ. वेळ दिलाय बांधून दिलाय. आता तुम्हाला सांगतो उद्देशून शब्दशः आम्हाला कळते तितकं पद्धतशीर बोलायला गेलं. सुभाषराव वेळ पूर्ण नाही नाही तुमच्या मनात चाललं म्हणा नाही 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 चालणार नाही. आता एक तास म्हणजे तास घातलेली घातली का ठीक आहे सर. कसं आहे तुम्हाला आंबट वाटू नाही 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 ते पेंट आम्हाला कंटाळा येऊ नये अर्ध वाट व्हायला नाही असं त्याचं म्हणणं आहे. असो ऍडजस्ट करू कमिटी होईल. आणि एका तासातला अर्धा तास बोलण्यातच गेला तर अर्धा तास म्हणण्यातच जाईल चिंता करू नका. आणि म्हणून अल्लामा प्रभूला कलियुगाच्या प्रथम चरणात बसून विचारतो की देवा परमार्थ म्हणजे काय. एक प्रश्न दुसऱ्या मुळेमध्ये दुसरा प्रश्न विचारतो की हा देह कैसे रक्षावे जगा माझे कैसे वागावे हे देह कसं याचं रक्षण कराव दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न जगा माझी कैसे वागावे या जगात कसं वागावं. चौथा प्रश्न पाचवा प्रश्न आहे स्वईत कसं ओळखावं. सहावा प्रश्न आहे दान कोणतं करावं. सातवा प्रश्न